संभळ पॅटर्न ऐकला असेल चाटीवर, उजम वेगळं वाजवणार आहे, मी वेगळं वाजवणार आहे आणि रुपेश आणि रोहित वेगळं वाजवणार, तुम्हाला एक कॉम्बिनेशन ऐकतो, रेडी? हे बघा, याच्या घरी ते हेराफेरी मधले तीन आहेत, एक में गरम पानी आता है, एक में ठंडा पानी आता है, एक में पानी नहीं आता है, एक काले नहीं नहाता इसलिए पानी लगा। ये नहाता ही नहीं है साला। पहला मैं गरम पानी घेतो, थंड वेला अजून थंड, मग सुकण्यासाठी आता खाली बसतो। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? वेलकम टू माय ब्लॉग। तर खूप दिवसापासून मला इंस्टाग्रामवर मॅसेज येत होते की दादा, जोगेश्वरी बिट्सचा ब्लॉग कधी येणार, बेंजो ब्लॉग कधी येणार। तर बऱ्याच दिवसानंतर आज आपली जोगेश्वरी बिट्सची ऑर्डर आहे मुलुंडला। लास्ट ऑर्डर वाजवलेली 2 तारखेला, त्यानंतर काल पण वाजवली, पण मी काल ब्लॉग नाही केला, तर आज ब्लॉग करतो। तर मी आता इथून निघतो, तर नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहे माझा मित्र योगेश। आता आम्ही इथून निघतो, बघू आकाश आम्हाला विक्रोळीला भेटणार आहे, मग त्याच्यासोबत आम्ही निघू मुलुंडला। चला किती वे, चला चला निघूया, चला आम्ही निघतो आता इथून, चलो फिर। कसला हसतोय, आणि पोचलोय आम्ही। हे बघा इथे वाजवायचं आहे काय, मग मालच रे ते सेटअप चालू आहे आणि हा टेम्पो झालं आहे सामान ऑलमोस्ट काढून, आणि नेहमीप्रमाणे आम्ही लेट पोचलेलो आहे, आणि नेहमीप्रमाणे सेटअप झालेलं आहे रेडी आणि मी पोचलो आहे। काय मग, आज बेस वर आहे वाटतं? ओहो, आज काय ऐकत नाही, फ्लो टिंबाली लावली आहे। फ्लो टॉम नाही, फ्लो टिंबाली। काय मग, काय आलं, चोक्षे दात पडलेत? हे बघा चोक्षे दात पडलेत, ह्यानेच पडलेत वाजवून वाजवून। आज आहे ना खास बेससाठी स्टेज बांधलाय, हा बघा सचिन तू पण आहे स्टेजवर, मग काय अमन, हा नेहमी तुम्हाला गॅपमध्येच दिसणार, तो नेहमी गॅपमध्येच दिसतो। बघा मुकादम आमचे उभे राहून डिरेक्शन चालू आहे नेहमीप्रमाणे। मुकादम काय म्हणताय, झालं तुझा टोन करून मित्र? माझा हा टॉम लावलाय देऊन, आणि एवढी हाईट लावली आहे, माझ्या पोटाजवळ ड्रम लावलाय। आता मी हाईट ॲडजस्ट करून घेतो आणि तुम्हाला भेटतो, व्यवस्थित लावतो सगळा सेटअप। संभळ पॅटर्न ऐकला असेल चाटीवर, आता मी मोजम वेगळं वाजवणार आहे, मी वेगळं वाजवणार आहे आणि रुपेश आणि रोहित वेगळं वाजवणार, तुम्हाला एक कॉम्बिनेशन ऐकतो, रेडी? आम्ही कॉम्बिनेशनवाली व्हिडिओ वाजवली, तुम्ही बघितली असेल, आणि जर तुम्ही फोनवर ऐकलात तर नाही कळणार तुम्हाला, एअरफोन लावून ऐकलात तर तुम्हाला कळेल की काय वाजवलं आहे। कारण आम्ही आता इथे आलो, नाश्ता केला, आता चाललो आहे वाजवायला। जाम पोडवर नाश्ता केला आहे आम्ही, काय जाम पोडवर जाम खाल्लाय, जाम ब्रेड सोबत। आता जातो वाजवायला आणि चालू करतो, जसं मध्ये मध्ये वेळ मिळेल तसं तुम्हाला भेटतो। चला
नवीन मेंबर आमच्या फॅमिलीत ॲड झाला आहे जोगेश्वरी बीट्स फॅमिलीमध्ये, साहिल भाऊचा बेस बघा पण आहे, हां आणि नवीन टॉम पण आहे जो मोजम वाजवतो आहे टॉम, हा बघा हा नवीन टॉम तुम्हाला जवळून दाखवतो, सेम कलर आहे, बेस आणि टॉम दोन्ही सेम आहे, थोडा वेळ वाजवत होतो आता थांबलोय, आता नाचायला आलेत, आता थोड्या वेळाने पुन्हा चालू करू, पोलीस आलेले म्हणून थांबलो 10 मिनटं, और हमारे आरजे भाई आहे आज, कैसे हो, तुम्हाला आरजेच्या चॅनलवर व्हिडिओ बघायला मिळतील, तर चॅनल सबस्क्राईब करा आरजेचा ब्लॉगर हे की नाही, आणि हा बघा आमचा दुसरा यूट्यूबर, यूट्यूबर कम लाईट मॅन, कोण आहे कुक उबर, योगेश दोन शब्द प्रतीक बद्दल काय साक्षी, मित्र आज सोडला बाबू, तुला आवड देऊ काय रे 15 ऑगस्टला, वा आणि आज आहे ना लाईट ऑपरेट करायला एक आमचा माणूस बसलाय, हा बघा ते हॅपीडेंटची ऍड लागायची ना, तेव्हा यायलाच घेतलेलं ते हॅपीडेंटच्या ऍड मध्ये, हा हसला की सगळे पूर्ण लाईट लागायची मॅट लाईट, आमच्या बँजूला मार्क लिहायला जज आलेत, हे बघ जज बसलेत बघून मार्क देतात कसं वाजवत आहे काय, जजला माईक द्या माईक द्या, ओ हॅलो बोला हॅलो बोला, हा कंडेन्सर आहे कंडेन्सर, थांब गाणं बोलू दे, कॉलर माईक दे कॉलर माईक द्या, हा दे दे कंडेन्सर दे एक मिनटं, तुम्हाला नको नको तो नको, तुम्हाला जोगेश्वरी बीट्स मध्ये वाजवून कसं वाटतंय, बरं वाटतंय, मग हॉस्पिटलमध्ये कसं वाटतं, की बघा एम के म्युझिकलमध्ये नवीन टिंबाली बनवले मोजमने, मला जर हवी असेल तर त्याला कॉन्टॅक्ट करा, मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या पेजची लिंक आणि नंबर दोन्ही टाकतो, तर तुम्हाला हवी असेल टिंबाली किंवा काही तर कॉन्टॅक्ट करा एम के म्युझिकल, हा बघा बऱ्याच दिवसाने आमचा मेंबर आला आहे टपली किंग, अमन स्माइल, अमन स्माइल प्लीज, हे अमन लाजला आहे लाजला, अमन लाजला आमचा, हसना हसना कंट्रोल काय करतो हस, कर कर नाशिक डोल वाजवतो हलतो का आपण हलतो का काय जाईल, आपला जो ताशा होता त्याला पण कलर केलाय, पावडर कोटिंग केले, ओके मोजम भाऊचंच काम आहे, मोजम भाऊचंच काम आहे आमचं पावडर कोटिंग,
आली वाजवायला सगळ्यांनी एन्जॉय पण केलं. तुम्ही बघू शकता काय वैभव शेठ आताच पॅकअप झालं, म्हणजे पॅकअप चालूच आहे, अजून झालं नाही आहे. और देखो कोण आया है. हाय नमस्कार. अरे 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 गुड मॉर्निंग जेनी दादाला फक्त मी एक फोन केला की आपके इधर आया हो राहले. थँक्यू सो मच. असंच प्रेम आहे आमचं, खूप प्रेम आहे. एवढा मोठा कलाकार माझ्यासाठी येतो. अरे नाही 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 काय मोठं नाही. आणि आपला भाऊ पण आला. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल जे जेनी दादाच्या स्टुडिओत ब्लॉग केलेलं आपण बेलाचा बेलाचा बेंजो वर्जन केलेलं. तेव्हा अभि नया कुछ अभी नया कुछ आवे तो बनाते कुछ नया. लवकरच घेऊन येतो तुमच्या ठिकाणी नवीन. पक्का झालंय फायनली पॅकअप. सामान पण गेलं टेम्पोमध्ये. त्यांचा टाइमपास चालू आहे नुसतं आहे बघा. जाओ पटपट सामान रखो यार. क्या है यार योगेश सर. 150 LED विकायला गेलाय. अरे हा कीबोर्ड विकतो 250. मित्रमंडळाचा अध्यक्ष दादा मिला तो बैग दिला. हा काय मित्रमंडळाचा उपाध्यक्ष पांचट का आपण ते पण सांग. पांचट का पांचट सिंह दाखवलाय सिंह पांचट झोक मारतात एकदम. त्याच्यात तू पण आहेस. बघा पांचट मित्रमंडळाचा अध्यक्ष आणि हा उपाध्यक्ष म्हणजे नुसते फालतू जोक चालू. नंदा किशोर पिळणकर कार्यकर्ता. मी नाही कार्यकर्ता. ए मस्ती चालू आता कॉल संपला आणि थँक्यू कॉम्प्लिमेंट देऊन गेलेत जाता जाता की चांगलं वाजवलं. दो हात मे चार LED पकड केले की चल. अरे हा एका हातात तीन पकडतोय. काय म्हणताय सर. अरे याला बांधलाय रचिने. अरे खिडकीला बांध खिडकीला बांधायला. बॉस पिक्चर याच्यावरती बनलंय. हे बटन चालू केलं का ते पिक्चर लागेल बॉस. वा मुजम तुला खरंच अवॉर्ड दिला पाहिजे. दुसरा बकरा भेटलाय दुसरा बकरा भेटलाय. ते हेराफेरी मधलं तो डायलॉग काय तीन नळ वाला सोबत या घरी या आपले ते मुसीब आहे ते एक एक नळ अर्धा अर्धा तास. पण ते बोलतं एक नळ तर सांग किती नळ आहेत. म्युन्सिपालिटीचा बजेट नाही. बघा घरी ते हेराफेरी मधले तीन नळ आहेत. एक मे गरम पाणी आता एक मे थंड पाणी आता एक मे पाणी नाही आता काले नाही नाहता इथले पाणी हे नाहताही नाही आहे. चला नाही ते पहिला मी गरम पाणी घेतो मग थंड व्हायला अजून थंड मग सुकण्यासाठी आता खाली बसून बघितलं तिकडे यांची नुसती मस्ती चालू होती. हा बघा हा पण होता ते ऑर्डर ऑर्डर. आता आलो इथे जेवायला. जेवतो ऑर्डर काय दिली तीन डोल दोन तास. तो बोलतो ऑर्डर काय बोलतो तीन डोल दोन तास. आता इथे जेवतो आणि पुढचा प्लॅन मला पण ऍक्च्युली माहित नाही नक्की काय तर जेवण घेऊन घाटकोपर आम्ही ठाण्याला जेवलो आणि आता आलो आहे आकाशच्या ते घाटकोपरला. कारण इकडे शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी होते. तुम्हाला मी येताना थोडंसं दाखवलं. आता मी तुम्हाला जवळून माहोल दाखवतो. आम्ही ॲक्च्युली येणार होतो 12 आरतीला. कारण इकडे प्रॉपर 12 आरती होते महाराजांची. पण तिकडेच ठाण्यालाच लेट झाला त्यामुळे येणं पॉसिबल नाही झालं. तुम्हाला व्यवस्थित दाखवतो इकडचा माहोल.
पार्क वगैरे बघून झाले इकडे मस्त डेकोरेशन केले, माहोल पण छान आहे. आता उद्या इकडे हंगामा असणार माहिती आहे, कारण उद्या शिवजयंती तिथीप्रमाणे उद्या म्हणजे 12 तर वाजून गेलेत, शिवजयंती चालू झाली आहेत. आता आम्ही आता इथून निघतो घरी जातो, आकाश पण चाललं, चल बाय, टेक केअर. आणि मला एरियात भेटतो, आता जाम थकलो आहे.